गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि समप्रभा निरविघ्नं कुरु मे देव सर्वकारी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासरानां शिवचंद्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटिजला कारुण्यसिन्धुभवदुःखहारी सुदवीन शंभो मजकोनतारी शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरे नारायणि नमास्तुते। नमास्तुते नर्मदे तुभ्यं प्राहि मां सर्वदा परमात्मा भूतात्मा त्वात्मचयं भवान् यतास्ततास्तुति नर्तकीं अर्थकीं प्रवर्तते। नमामि देवि नर्मदे नमामि मातनर्मदे नमः पार्वती भवे हर गोपाल समसंतन की सनातन धर्म की संकट मोचन हनुमान की जय। बलराम चंद्र की जय। बोला नर्मदा मैया की जय। गोदावरी माता की
राष्ट्र संत जगत गुरु जनार्दन स्वामी गुरु माऊली कृपेन सद्गुरु जनार्दन स्वामी शुभ आशीर्वाद शुभ प्रेरणेन भगवान पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र भगवंताच्या या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्तानं या ठिकाणी आपण नर्मदा पुराण श्रवण करतो आहोत. बरेचसे लोक आहे किती म्हणून हे पुराण आहे का काही काही लोकांच्या डोक्यात नसन बसणार. कधी कधी असं होतं की आपल्या लोकांना नामस महाराष्ट्राच्या भूमीत फक्त नामस कीर्तन चालतं किंवा नामस्मरण चालतं पण पुराण मात्र माहीत नाही. इथं बसल्यापैकी विचारलं की बाबांनो 18 पुराण कोणते तर कोणाला कोणाला सांगते 18 पुराण ते म्हणाल बाबाजी इकडं आम्ही भागवत पुराण ऐकलं बरोबर शिवमहापुराण ऐकले नर्मदा पुराण हे तुमच्या पुढे साक्ष आहे. याच्यात काही आम्ही मनाने सांगत नाही हे नर्मदा पुराण आहे हे लक्षात घ्या. ती एक पुराण आहे ते म्हणाल ही कोणती कथा आहे ही नर्मदा पुराणाची कथा आहे आणि ती दुर्मिळ आहे. भगवान शंकराच्या पवित्र पावन पसिनापासून निघालेली ही गंगा मैया आहे. वास्तविक भगवान शंकराला तशा 7 कन्या आहे. आपण म्हणतो ना गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयोये करया चरणवती वेदिका स्मिताले वीमासुर नदी ख्याताया कण्डकी पूर्वाहो जले अमोद सरिता तुर्या सदा मंगलम. या भगवान शंकराच्या मानसपुत्र्या लक्षात भाग्यवंत मुळात श्री शक्तिश्रेष्ठ आहे लक्षात बरोबर आहे. या ठिकाणी श्री शक्तीमध्ये 7 गोष्टी सांगितलेल्या आहेत शास्त्राने अति महत्वाच्या आहेत. पहिली श्री शक्तीमध्ये कीर्ती आहे. कीर्ती आपल्या घरामध्ये कीर्ती म्हणून वागत असते. आपल्या पतीची कीर्ती सुद्धा तीच वाढू शकते आणि म्हणून ती कीर्ती तिला काय म्हटलं जात कीर्ती हे काही आवडत नाही मला पण आता तुम्ही काही ठेवून देते काय पहिली आहे कीर्ती. त्यानंतर कीर्ती म्हणजे काय आपण म्हणतो काय कीर्ती पसरली म्हणतो की नाही काय म्हणतो किती कीर्ती आहे तिची किती मोठी कीर्ती आहे किती कीर्ती पसरली जागोजागी कीर्ती आहे पण ती कोणामुळे आहे ती श्री शक्तीमध्ये वास करते म्हणून तिला कीर्ती म्हणतात. तव गुण गाता आनंद झाला सदा स्मृती जशी आहे तशी कीर्ती आहे. त्यानंतर स्त्री आहे. स्त्री म्हणजे लक्ष्मी. स्त्री म्हणजे ऐश्वर. आपल्या घरामध्ये ती नांदते आहे तिला ऐश्वर पण म्हणतात आणि लक्ष्मी पण म्हणतात. जे आपण नर्मदेचं पूजन करू अगोदर आपल्याच घरामध्ये किती ऐश्वर नांदेची जाणीव तुम्हाला ह्या सर्वांनी महालक्ष्मी
वाक म्हणजे वाणी, तिने ठरवलं तर ती शेतू जोडते, हजारो घरांचं एकत्रीकरण ठेवते, आणि तिने जर सरवलं उद्या लगेच भीत घालायची. ती बोलिये मटका काळात त्या 50 वर्षाच्या असतील कदाचित. त्यांचे मिस्टरांना घेऊन दोघंही शिकलेले आहे, सुशिक्षित आहे, मोठ्या पदावर आहे, अधिकारी आहे. नर्मदा परिक्रमा करताना काही प्रसंग जर तुम्ही यूट्यूबला बघा, यांचे प्रसंग ऐकल्यानंतर डोळ्याला पाणी येतं खळखळ, की काय असेल कष्ट मनाची तयारी ठेवत. एकतर तुम्ही राहणार, एक तुम्ही राहणार, पण आपल्याला तुम्ही राहिले तर तुम्ही प्रदक्षिणा पूर्ण करा, मी राहिले तर मी प्रदक्षिणा पूर्ण करेल, अशा परिस्थितीतून चालले होते. म्हणजे जगत जीवनाला उदार होऊन चाललेले होते. आणि एक लक्षात घ्या, विश्वासाशिवाय, श्रद्धेशिवाय आणि समर्पणाशिवाय आणि शरणांगतीशिवाय भगवंताची भक्ती आणि भगवंताची श्रेष्ठ गंगामया पवित्र आपल्याला पावन करू शकत. म्हणून आपल्याला ज्यावेळेस ह्या अनुभूती येतात, राऊत नावाचा माणूस आहे, तो अगोदर त्या टोळकीला 14 ते 15-20 लोकांची टोळकी येते, ते पाहतात, बोलत कोणाशीच नाही, कारण त्यांची भाषा आपल्याला कळत नाही, आपली भाषा त्यांना कळत नाही, ते फक्त पाहतात यांच्याकडं काय. आणि तो राऊत नावाचा त्यांचे एक एजंट असते, ते एवढे एवढे आहे, तो पुढं निरोप देऊन देतो, ते काही फोन बिन नाही, एवढं आहे घ्या लुटून. आता बघा, त्यावेळेस ते आज रात्रभर थांबलेले आहे काही ठिकाणी, आणि नर्मदामाई प्रत्यक्ष दर्शन देते, प्रत्येक ठिकाणी दर्शन देते. ज्या ठिकाणी तुम्हाला जेवायला भेटलं नाही त्या ठिकाणी ती जेवायला देते, ज्या ठिकाणी अंगावरती कपडा नसेल तर अंगावर कपडा टाकून जाते. ज्यावेळेस आपण रस्ता चुकला तर ते रस्त्यावरून, अरे हा रस्ता चुकला इकडे ह्या दिशेला, ती शेळ्या वळताना छोटीशी बालिका कोहिना कोणीतरी जंगलात शेळ्या वळते, असायला माई कुठं चाललात, रस्ता चुकला तुम्ही इकडून जा, ती नर्मदा बोलते. आजवी आजही सांगते ती, भाग्यवंतांनो आमच्या महाराष्ट्राच्या जसं पावन भूमीत जशी संतांना भगवंत येऊन भेटतो, तसं त्या उत्तर प्रदेश यूपी MP मध्ये नर्मदा ज्या ज्या तटावरून वाहते ती प्रत्यक्ष प्रत्येकाला भेटते आणि जेव घालते आईसारखे लक्ष प्रत्येकाला भेटते. ज्यावेळेस ती आई माताजी चालू लागली अशी तिने तिच्या मुखातून सगळं वर्णन केलेलं आहे. आम्ही तर ऐकल्यानंतर थरारलो, अक्षरशः बाहेर गेलो होतो दुसरीकडे, परंतु आल्यानंतर थोडासा प्रसंग ऐकला तर ठरवलो काय लोक त्याग करतात असूनही. म्हणजे एकाची तर फार मोठी कंपनी, त्या आजीने सांगितलं मला सोडून द्या, मला काही घरदार नको आहे. आणि त्या आजीला कळतं, म्हणजे त्या तिथल्या लोकांना सुद्धा कळतं की कोण येतंय कोण जातंय, अगोदरकरण लागतं, काय तपश्चर्या असेल त्यांची. जसं गायन सरस्वती मातेच्या तटावर करावं, ध्यान शिर्डीच्या तटावरती करावं, तप गोदातटी करावं, ज्ञानाची गंगा आणि कर्मकांड आपलं गोदावरी तटावर करावं, आणि शिर्डीमध्ये ध्यान करावं, असं हे सगळ्या गंगेचं महत्त्व आहे, वेगवेगळं महत्त्व आहे. आपण ते श्रवण करणार आहोत, अगदी थोडा थोडा वेळ देऊन आपण पूर्ण गंगामयाचं स्मरण करू. ज्यावेळेस ते गेले लक्षात घ्या, त्या राऊतने सांगितलं, बाबा माई तुम्हाला माहिती आहे पुढं काय प्रसंग आहे, तुमच्या रोडणार आहे, खाली दरी खूप खोल आहे, 9 उंच असे आपल्याला पर्वत चढून जायचे आहे, तुमच्याजवळ काहीच नाही आहे, माझी इच्छा आहे. तो गैवरला, डोळ्यात पाण्याला जाऊ नका. तिने सांगितलं आम्ही आता नर्मदा परिक्रमा करतोय, जायलाच पाहिजे. खाली गेल्यानंतर उतरली ती खाली, तिला थोडीशी भूक लागली होती, एक माताजी आली काहीतरी देऊन गेली, लाडू देऊन गेली, दोघांनी खाल्ले. त्यानंतर पुढं गेले आणि एक शेळ्यावाली छोटीशी मुलगी, आई आता पुढं नका जाऊ, फार गर्दी आहे पुढं, म्हणजे हे आहे, लुटणारे लोक आहे, तुम्हाला लुटतील, त्यांच्या मैया आता काय बाकी राहील, सर्वच लुटलं, आमच्याजवळ काहीच नाही, आम्ही जे होतं ते देऊन टाकलं, नको जाऊ अगं,
त्यांनी सांगितलं मैया तुझं रक्षण करणार असेल तर जायला काय हरकत आहे. जसं शोले पिक्चर तुम्ही पाहिलं असेल डोळ्या पुढे आला किती भयानक असेल. अशा पहाडीच्या खोलवरती ती मैया आणि फक्त ते बाबा दोघच जण नवरा बायको आणि 14 ते 25 लोक असे कडाकडाने बसलेले. तिने पाहिलं आता तिने आपल्या हातात पिशवी डबा ठेवून दिला आणि सांगितलं हे तुम्हाला घ्या. ते पाहत होते आणि अनेक प्रकारचे क्रोध लोक होते. काही नजरेमध्ये काही वाईट उतरलं गेलं होतं. तिच्या लक्षात आलं बाबाला सांगितलं बाबा तुम्ही आता डोळे झाकून घ्या नाहीतर तुम्ही चालू लागा. माझी आता इथं समाप्ती आहे. लोक काय करतील सांगता येणार नाही आहे मला त्यांची. कारण स्त्रियांना ती शक्ती असते मला नजर समजते. आता ही काय करणार मला माझी जीवाची अवस्था काय होईल मी सांगता येणार नाही. तेवढ्या वेळात नर्मदा दिसत होती. तिनं नर्मदा माईचं स्मरण केलं हे नर्मदा आता तर बघ मी तुला हाक मारते आहे. आज माझं जीवन एकटं आहे आणि फक्त तुझ्यासाठी हा शरण मी आले दगड स्तब्ध बसतात. सगळ्याशी स्तब्ध झाले. सुचानाच त्यांना जसं ध्यान लागावं अशी दगड सारखे झाले. त्यांनी सांगितलं घ्या ना जा मैया. ज्या ठिकाणी कपडे वगैरे काहीच ठेवलं जात नाही तिथून त्यांना रस्ता मिळाला. सुंदर मंदिर होत. मंदिरात प्रवेश केला. खूप अतिशय सुंदर आहे. ऐकण्यासारखं आहे. काय असतं बघा कधी कधी माणसाला एक अरुणमुक्तेश्वर म्हणून एक देव आहे. महादेवाचं स्थान आहे. परिक्रमाच्या मार्गावरती आहे. आपण म्हणतो ना स्तुती करायची नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि भूत बिहारी
रस्त्याने जाताना एक ऋण मुक्तेश्वर महादेव मंदिर लागतं, खूप ऐकण्यासारखं आहे. नर्मदा पुराण जर तुम्ही श्रवण केलं ना तर तुम्हाला असं वाटेल की एकदा तरी एक मुक्कम नर्मदेच्या तटावरती केला तर 100 पिढ्यांचा उद्धार होतो. किती? 100 पिढ्यांचा उद्धार होतो एक फक्त मुक्कम, एक रात्र राहील. कितीतरी पितरांचा उद्धार होतो. म्हणून त्या बंजारी समाजाला होता, तो बंजारी होता, त्याच्याकडे एक कुत्र होत, परिक्रमा करत होत. करता करता त्याने त्या ठिकाणी खायला काहीच नव्हतं. एका सावकाराकडे गेला. सावकार, अहो माझ्याकडे काहीच नाही आहे, एका टायमाचं अन्न सुद्धा नाही आहे. माझ्याकडे एवढं कुत्र आहे पण माझं प्रामाणिक कुत्र आहे, ज्या दिवशी माझ्याकडे काही येईल त्या दिवशी मी तुम्हाला देईन, तोपर्यंत मला हे तुम्ही ही कुत्र ठेवून घ्या आणि मला त्याच्यावरती काहीतरी द्या. हा, ते कुत्र ठेवून घेतलं लक्षात. आणि ज्यावेळेस ते कुत्र तिथं थांबलं, हा बंजारी निघून आला त्या सावकाराकडे. काही दिवसांनी खूप मोठी चोरी झाली. चोर दिसल्यानंतर कुत्र खूप भुकायला लागलं. ओरिजिनल भुकतंय. आणि एवढं भुकल्यानंतर त्याला वाटलं, मालकाला वाटलं, सावकाराला वाटलं की आता आपल्याला याला त्याच्या मालकाची आठवण येत असेल म्हणून हे रात्रभर भुकतंय. ते चोर पाहिल्यानंतर ते अजूनच भुकायचं, मोठमोठ्याने भुकायला सुरुवात केल्यानंतर त्यावेळेस चोर चोरी करून निघून चालले. याने एवढं जोरात ओढलं आणि बांधलेला तो छोटासा दोर तुटून गेला. हळूहळू चोराच्या पाठीमागं ते कुत्र गेलं. चोरांनी विचार केला की अरे हा सावकार मोठा आहे, हा पुकार करेल, उद्या आपण सापडल्या जाऊ, मग त्यापेक्षा आपण खड्ड करून इथं पुरवून देऊ, 2-3 दिवसांनी घ्यायला. असं असताना ते कुत्र दुरून पाहत होतं. दुसऱ्या दिवशी सगळीकडे सांगितलं गेलं की चोरी झाली, चोरी झाली, चोरी झाली. कुत्र्याने काय केलं, त्या सावकारापुढे जाऊन मोठ्याने भुकायला लागलं. आणि ज्यावेळेस भुकता भुकताना सांगितलं की अरे हे काय भुकतंय, काय कारण आहे, जवळच्याने सांगितलं त्याची काहीतरी इच्छा आहे, तुम्ही त्याच्या पाठीमागं जा, तुमच्या घरात चोरी झाली, त्याला काहीतरी कदाचित सांगायचं असेल म्हणून ते त्या चोरा जो मालक होता सावकार पाठीमागं जात जात तिथं गेला. आणि ते खड्ड्याजवळ जिथं पुरलेलं तिथं पायानं उकरायचं. सावकार वाटले काय करताय, अरे म्हणे इथं उकरून तर बघा. सावकाराचं सगळं धन सापडलं. सावकार घरी आला, त्याला सांगितलं की बाबा तू माझं सगळं धन मिळवून दिलं, आज मात्र तू तुझ्या मालकाकडे जाऊ शकतो. एक गळ्यामध्ये चिठ्ठी पाठ बांधून दिली, जा निघ, तुझा मालक जिथं असेल तिथं जा. आणि त्याच्यावर लिहून दिलं की जा, आज तुझ्या
ह्या प्रामाणिक कुत्र्यानं माझं सगळं धन सापडून दिलं, चोरी गेलेलं, आणि त्यामुळं मी त्याला मुक्त करतो आहोत. ते मालकाजवळ आलं. बंजाऱ्यांनी पाहिलं, अरे आपण याचंवाला पैसे दिले नाही आणि ही कुत्रा आपलं परत आलं. त्याला राग आला. ते कुत्रा असं अवतीभोवती फिरत होतं, याला काही समजत नव्हतं, वाचता येत नव्हतं. दोन तीन वेळेस तो चिडला, अरे म्हणे तू तिकडं मला न सांगता निघून आलास, समजत नाही तुला. मारले दोन काठ्या. त्यानंतर तरीही ती कुत्र जात नाही, अजून दोन मारल्या. एक अवघड अशी जागेवर काठी लागल्यानंतर कृत्यूला कुत्र्याला मृत्यूक्षयावर पडावं लागलं. जवळचे माणसं आले, त्यांनी पाहिलं, अरे कुत्र्याला का मारलं बाबा? काही नाही म्हणे, त्या सावकाराला दिलेलं कर्ज आम्ही फेडलं नाही तरी ते निघून आलं म्हणून मारलं. अरे त्याच्या गळ्यात काहीतरी दिसत आहे. गळ्यात पाहिलं तर एक चिठ्ठी होती. सावकारानं बांधून दिलेली चिठ्ठी ज्यावेळेस त्या समोरच्याने वाचून दाखवली की तुझ्या कुत्र्यानं प्रामाणिकपणानं सावकाराच्या घरी झालेली ती चोरी पण प्रामाणिकपणाने ते चोर पकडून आणि विशेष म्हणजे धन मिळून दिलं म्हणून त्याला मी मुक्त करत आहोत. मग त्याच्या डोळ्याला पाणी आलं. खूप धाये धाये मोकळा राहिला. सांगितलं, बाबा तू माझं ऋण मुक्त केलंस. मी तुला समजू शकलो नाही. आज तुझा जिथं प्राण गेला त्या ठिकाणी भगवान शंकराची पिंड बसवलं जाईल. तर भगवान शंकराला ऋण मुक्तेश्वर नाव ठेवलं जाईल. जो कोणी येईल त्याचं ऋण मुक्त होईल म्हणून ऋण मुक्तेश्वर भगवान केले. नर्मदा किनारी तर ऋण मुक्तेश्वराचं दर्शन घ्या. एक एक दर्शन, पावन दर्शन तुम्हाला भेटेल. भाग्यवंतांनो अनेक कथा तुमच्या समोर येणार आहे. जसं त्या बंजाराला भगवंताचं दर्शन झालं आणि ऋण मुक्तेश्वराने त्या ठिकाणी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला, अजूनही त्या ठिकाणी लोक जातात. त्या जागेवरती त्या कुत्र्याची ही समाधी आहे अजूनही, आणि तो जो बंजारी आहे तो गेला त्याचीही समाधी आहे. म्हणून भाग्यवान, एवढे भाग्यवान आहे तुम्ही. ह्या कथेचं स्मरण जरी केलं, अरे बाबा ज्यावेळेस समुद्र मंथन झालं आणि अमरकंठक ह्या कंठापर्यंत विष आलं होतं भगवान शंकरचं, म्हणून त्या अमरकंठक नाव पडलेलं आहे. जिथं भगवान शंकरानं तपश्चर्या केली त्याला अमरकंठक म्हणतात. ज्यावेळेस नारद सगळे देवता आले आणि देवांना सांगितलं का बाबा हो अहो आमच्यावर राक्षसानं अतिशय स्वारी केलेली आहे, आम्हाला यातून वाचवा. त्यावेळेस भगवान शंकराच्या त्या पसिन्यामधून जी कन्या निर्माण झाली तिला सांगितले की जा सगळ्या राक्षसांचा वध कर आणि मग ये. म्हणून ती नर्मदा सर्व राक्षसांचा वध करते आणि परत भगवान शंकरा पुढे येऊन उभा राहते. जय रे रे बाबा तेरी जय जय का. चला पायी नर्मदा परिक्रमाला तर कोण कोणी हा बसमध्ये येतील भरपूर 15 दिवसात. चला म्हणलं का भरभरा निघतील तरी काही काहीला संसार सुटणार नाही. एका मुलाचं नवीन लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ते सांगू लागला की बाबा
तुमच्याकडे मी दररोज दर्शनाला येत होतो, पण आता जमत नाही बरं तुम्हाला. बाबांनी सांगितलं का, मग आता का लग्न झालं माझं, आता जमत नाही, आता संसार पाठीमागं लागला. बरं तुझ्याच लागला भाऊ. त्यानंतर मुलबाळ झाल्यानंतर अजून 15-20 दिवस लेट व्हायला लागला. म्हणे बाबा आता तर काही खरं नाही राहिलं, आता लेकरं बाळं पाहावं लागतात, त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. बाबांनी सांगितलं काय हरकत नाही भाऊ, 15 दिवसांनी कोहिना पण ये. नंतर पोरं शाळेत जायला लागले. बाबा आता महिन्याने आलं चालेल का? बाबांनी सांगितलं काय असं, म्हण तुम्हाला काय माहिती संसारात काय काय सांगू म्हणे संसारात काय. बाबांनी सांगितलं काय संसारात असं, पण बाबांनी सांगितलं आम्ही बायपासने चालतो, तुम्ही भर बाजारातून जातात, मधला रस्ता नाही घेत. गड बांधारे बांधारे भक्तीजी, सासड बांधारे बांधारे भक्तीजी, नारायण भरला जातो सकळ बाजारे बाजारे सकळ बाजारे बाजारे करायला लागतो मला बायपास. नवीन झालेला राहतो, टेन्शन नाही राहत. संन्यास हा बायपास आहे आणि संसार मधून नाही रस्ता. कुठं किती गर्दीत, मग संसार ही गर्दी आहे, मधला रस्ता लक्षात घ्या. मग कुठं गाडी आदळ सांगत येत नाही, तरी पण माणूस अडकत धडकत का होईन येतो, आणि एकच रस्त्याला यायचे प्रत्येकाला. रात्रंदिस तळमळा काही कोठे, रात्रंदिवस तळमळा काम क्रोध तो बसोने, पाठी लागले ओढार कवडा मी शरण जाऊ, दृष्टी देईल भूतनाथ. एक मंदिर येतं नर्मदा परिक्रमामध्ये, एक एक मंदिर पहार आपण सर्व दर्शन घेऊ, आता आपल्याला वेळ पण आहे. तिथे एक महाराज असतात. विशेष म्हणजे हे महाराज लोक फक्त नर्मदा माईचं पाणी पितात, बाकी काही नाही, जेवत खावत काहीच नाही, पण लाखो लोकांना जेवत. ह्या ज्या काही होत्या त्यांना सांगितलं, बा तुम्हाला जेवायचंय म्हणे. हो म्हणे, मग आराम करायचा आहे म्हणे, आपली कुट्या दिली. आणि पलीकडनं मात्र छोटस भूतनाथाचं मंदिर होतं, म्हणजे तुम्ही मंदिरात झोपा. तो बाबा इतकी थंडी होती, मस्त झाडाखाली झोप. सकाळी पाहिलं, बाबा तुम्ही बाहेर, मला सकाळी जेवायला बनवा म्हणे. जेवायला बनवायला म्हणे, बाकीचे लोक तर निघून गेले. 50 ते 60 लोकांचं म्हणे, अहो बाबा आम्ही तिघंच आहे, 60 लोक तुम्ही नका स्वयंपाकाला सुरुवात करा. बरं यायचं कुठून हे कळत नाही. पीठ मळावलं गेलं म्हणे, कणिक त्याला कणिक म्हणे, पीठ मळलं गेलं जवळजवळ एवढा मोठा हुंडा. आणि सांगितलं कढी बनवायची, आता कढी येणार कुठून, दही होतं तेवढं दही टाकून दिलं. आणि स्वयंपाक तयार झाला, बाबा बाहेरून आवाज आला, नर्मदे हार. 55 लोक कुट्यामध्ये प्रवेश करत. कस काय समजत त्या लोकांना, भारताने विचार करा. जी संत आहे अजून बी तिथं, ही कथा माणसाचा भाव आणि भक्ती निर्माण करते. अजूनही एकदा तरी तुम्हाला वाटेल की नर्मदा माईचं दर्शन घेऊनच. हर 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 नर्मदे, हर 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 नर्मदे,
सगळे जेवायला बसले म्हणे, मी पण जेवायला बसले, पण माझ्या ताटावर अचानक एक फकरी येऊन बसले. मला भूक लागली होती, मला राग आला, अरे हे बाबा येऊन बसला. पण समोरचे जे फकीर होता, ज्यांनी रात्री आम्हाला थांबवलं होतं साधू, तर तो साधून तो साधू पोहून एकमेकाच्या डोळ्यात घळाघळा धारा लागला. अक्षरशः खूप रडायला लागले. ताटावर बसले तो खाल्ला निघून गेला. त्यावेळेस त्या मातेने विचारलं, बाबा ते कोणी होते? स्वतः दत्त भगवान त्या ताटावर जेवायला बसलेले होते. ही ती नजर ओळखण्याची फक्त त्यांच्यातच शक्ती होती. नंतर बाहेर एक महात्मा कोपऱ्यावरती बसला होता. त्या पतिदेवाने विचारलं, का हो तुम्हाला नाही जेवायची सगळी त्यांची जा. आता ते संत त्यांच्याबद्दल. आणि मातुजीने विचारलं, बाबा जेवायचं का तुम्हाला? त्यांनी सांगितलं, मला उपास आहे, थोडं दही घेऊन ये. तिने दही सगळं संपवलेलं होतं. अनुभव आहे यात्रेतले, सगळं दही संपलेलं होतं. तिला म्हटलं, आता जायचं काय? बाबाने सांगितलं, बघ ना मधी बाटलीत दही असेल. एवढी भरणी परत भरलेली होती. तिने त्या महाराज महाराजांनी सांगितलं, अजून आहे, परत दिलं. मग तिच्या डोळ्यातून खळा खळा पाणी आलं की संत लोक कुठून आणतात, काय आणतात. तिने साष्टांग दंडवत केला आणि प्रवासाला सुरुवात बाजूला केला. आतमध्ये गेले तर दोन दिवे जळत होते. ऐका बार काही नाही ऐका, आता दोन दिवे जळत होते, ताजे ताजे फळं ठेवलेले होते. आणि तो एक जी अशी शक्ती होती की 4 ते 5 फूट अशी पिंडीपासून अशी उंच आधारावरती तरंगलेली होती. ती पाहतच राहिले परिक्रमावाले की काय. त्याला वाटलं असं काहीतरी आधार असेल, मध्ये असा हात फिरून पाहिला, पिंडी अशी ही जशी ही पिंड आहे. आणि पिंडीजवळ असा हात फिरून पाहिला, अरे हा अंतर तर लय मोठं आहे, हे वरती कसं काय, ध्यान कसं काय लागलं, पाहतच राहिले. नमस्कार केला त्यांना, वाटतं आणि हे फळं आले कुठून. त्यानंतर त्यांनी दोन साधू त्यांनी सांगितलं, इथं बोलायचं नाही, फक्त दर्शन घ्यायचं, लख्खा बाबा. मग बाहेर आल्यानंतर त्यांनी सांगितलं, का हो हे कोणाचा आश्रम आहे? म्हणजे तुम्हाला जैनचं दर्शन घेतो ना, तेच लख्खा बाबा 700 वर्षापूर्वी बसलेले तशे तसेचे. लक्षात घ्या, अजूनही. परंतु किती लोक आश्रमात आले तरी त्यांना फळ आहे, त्यांना जेवायला मिळत आहे. म्हणजे हे कोण देतो? म्हणजे लख्खा बाबाच देतो. साधू थोर जाडा, साधू थोर जाडा, साधू थोर अनुभव आहे ना, काही कथा कथित नाही गोष्टी,
आजही घडत आहे नर्मदा परिक्रमाला, म्हणून नर्मदा पुराण तुमच्या पुढे सांगतोय की आजही तेवढी सेवा असते बाबा. एकदा तुकाराम महाराजांकडे काही ताळकरी बसलेले होते आणि तुकाराम महाराजांची इच्छा झाली की आज छत्रपतींना काहीतरी चिठ्ठी द्यायची होती शिवरायांना. त्यामधून कोण ताळकरी जात, सगळ्यांनी वर बोट केलंय. त्याच्यामध्ये एकाची इच्छा होती की आपण तर चिठ्ठी द्यायची पण छत्रपतीला डोळे भरून पाहायचे. नुसतं आम्ही झेंड्यावर पाहतो तरी आमचं मन भरून जातं, तर आज प्रत्यक्ष पाहायचं आहे. ही सोपी गोष्ट आहे का? ज्यांना प्रत्यक्ष नर्मदा दर्शन देत असेल, खाऊ घालत असेल, त्यांचं भाव काय निर्माण होत असेल, त्यांचं अंतकरण का तिथून आल्यानंतर तो फक्त नर्मदे हारच करीत राहतो. त्याला पूर्ण ह्या संसाराची रुची पूर्ण संपून जाते. अगदी एक जणाने हात वर केला, तुकाराम महाराजांना चिठ्ठी दिली, चिठ्ठी हातात भेटली आणि किल्ल्यावरती प्रवास, किल्ल्याच्या दरवाजावरती द्वारपाल, भालदार, चोपदार दोघीकडून दोघं उभा. बरं ते काही भालदार हे नव्हते, ते त्यांच्या निस्त्या अशा टोकावरून जरी अशी माशी गेली तर चिरून जायची, एवढे टोकदार ते भालदार चोकदार असे भाले घेऊन उभे होते. ती छत्रपतींची बालदार चोकदार होते. ते काही साधीच लक्षात घ्या, ज्यावेळेस त्यांनी सांगितलं कोण आहेस तुम्ही, त्यांनी सांगितलं मी तुकाराम बाबाचा वारकरी. तुकाराम बाबांचा वारकरी म्हणल्यानंतर दोन्ही भाले खाली पडले, साष्टांग दंडवत केला. लक्षात घ्या, त्या काळात एवढं महत्व होत. पुढं त्यांनी सांगितलं काय करायचं, म्हणजे छत्रपतींना भेटायचं, म्हणजे तिथपर्यंत आम्ही नाही जाऊ शकत, किल्लेदार जाईल. किल्लेदाराला निरोप दिला, किल्लेदारांनी छत्रपतींना निरोप दिला. स्वतः छत्रपती घरात साधे अवस्थेत बसलेले होते, टोप वगैरे नाही, साधे आपल्या आपल्या वेशात. छत्रपती स्वतः घ्यायला आले, त्यांनी जो आपला बूट काढला तो बोट कोण्यात ठेवला, छत्रपती छत्रपतीने उचलून किंवा नाही वारकऱ्याच्या पायाला नकोस बुटाला. तुमची ये दासीचा दास करमी तेरे बाबा, तुमची ये दासीचा दास करमी तेरे बाबा, आशीर्वाद द्या आजी वर, आशीर्वाद द्या आजी काय. राजे होते पहिले, सेवा करायला खाली उतरून आले, बूट बाजूला ठेवला. आता मी स्त्रियाखांद्याचं नाव जरी असलं ना राजे, काय अवस्थ होत असं असं दन, आता काय सांगायचं मला. प्रत्यक्ष होते ते छत्रपती लक्षात. काय संस्कार होते, काय भाग्यवान होत्या त्या जिजाऊ, की ज्यांनी आम्हाला छत्रपती दिले. काय आचरण असेल त्यांचे, काय संस्कार असेल, काय संस्कृती असेल, काय त्या आईची कुश पवित्र असेल, एवढा रयतेचा राजा दिला आम्हाला. सोपी गोष्ट आहे. सर्व जर आचार विचार आणि संस्काराची घडण जर करत असेल तर विश्वातली भारतीय नारी करू शकते, आणि तिच्याच कृपेनं, तिच्याच आशीर्वादानं तिने जर ठरवलं की आचरणीय विचार आणि चांगले संस्कारानं लेकराला घडलं, घरात जर संस्कार चांगले ठेवले तर आजही आपल्या घरात छत्रपती यायला वेळ लागणार नाही, कारण त्याला कारणीभूत श्री शकुडी कन्या पुत्र होती. कुडी कन्या तया
अतिशय पवित्र। राजे वरती घेऊन गेले, जेवायला बसला, राजाने स्वतः तूप वाढलं, रुमाल आपल्या हातातला दिला, हातपाय पुसायला दिला, मुख पुसायला दिला, परत राजे घेऊन आले, परत बूट सरळ करून बूट घालून परत रवाना करताना सांगितलं, पालखीत बसून जाता त्या घोड्यावरती, त्याने सांगितलं मी येतो येतो मी। परत किल्लेदार दुसऱ्या दिवशी फिरत असताना हे दिवसभर रात्रभर झाड्यावर बसलेलो होतो तो वारकरी। दुसऱ्या दिवशी किल्ल्याच्या पुढे येऊन उभा, पाहिल्यानंतर किल्लेदाराने विचारलं, काल तुम्ही का गेला नाही? काही नाही म्हणे, मी छत्रपतीला पाहण्यासाठी आलो होतो, चिठ्ठी दिली पण छत्रपती पाहिली नाही। बारकाईने लक्ष दिलं, चिठ्ठी दिली पण छत्रपती मी पाहिले नाही। अहो म्हणे, बूट काढणारे तेच, तुम्हाला रुमाल देणारे तेच, तुम्हाला परत खाली घेऊन परत पालखीत बसता का घोड्यावर विचारतात ते, म्हणे ते छत्रपती होते आणि ते माझी सेवा करत होते। तू का म्हणे माझा घडो त्याची सेवा, तू का म्हणे नर्मदा माई, नर्मदा माई म्हटलं तरी किती पुण्य लाभतं। आज आपण किती वेळेस नर्मदेचं स्मरण करतो इथं? त्या मुलाला सांगितलं, अरे बाबा तुझा एवढा जीव आहे? म्हणे हो, एक मिनिट सोडू शकत नाही आता मी। बरं बरं म्हणे, तुला मी योगा शिकवला म्हणे हो, तुला प्राणायाम शिकवला म्हणे हो, मग प्राणायामानं तुझा श्वास किती वेळ कोंडू शकतो? म्हणे एक तास तू सहज कोंडू शकतो। म्हणे मग असं कर, घरी जा आणि एक तास श्वास कोंडून ठेव फक्त, मी येतो मग पाहायला। घरी गेला तो, एक तास श्वास कोंडून ठेवला, तिथं पत्नी आली, सगळ्यांनी पाहिलं श्वास येत नाही, काय भानगडे, श्वास संपले वाटतं, सोडून गेले वाटतं। सगळ्यांनी तयारी करायला सुरुवात केली, मग अशा वेळेस माणसाला शेवटी शेवटी गुरुची आठवण येते, साधूची आठवण येते। ओ म्हणे, आपल्या महाराजांना बोलवा ना, इतर वेळेस नाही बोलवत, लक्षात घ्या, महाराजांना बोलून घ्या। महाराज तयारीतच होते, आता त्यांनी सांगूनच ठेवलं, काय झालं? म्हणे काही नाही हो, चांगला होता, जेवण केलं, सगळं झालं, पण त्यांचं प्राण कसं काय गेलं आम्हालाच कळाना। त्यांनी काही सांगितलं, काही काळजी करू नका, एक दुधाचा ग्लास भरून घेऊन या, त्याच्यात साखर टाका। साखर टाकली, दुधाचा गरम गरम ग्लास घेऊन आले। महाराजांनी 7 वेळेस त्याच्यावरून उतरवला असा। किती वेळेस उतरावला? 7 वेळेस उतरावला। आणि सांगितलं, समोर पत्नी होती, समोर आई वडील होते, सगळ्यांनी विचारलं कोण घेतं, जो घेईल तो मरेल, हा उठून बसेल। सगळ्यांनी हात जोडलं, बाबा समजा तुमच्या पुढे असा प्रसंग आला, एखाद्या महाराजांनी सांगितलं हे घ्या, तुम्ही म्हणाल नाही अजून बरेच दिवस जगायचे, गेला आता तो गेला, जाऊ द्या ना, काय फरक काय पडतो, बापाही म्हणाल, आई म्हणाल, आणि पत्नीला विचारलं का ग हे घ्या ना, आता तुमचा पती जेव जर तुम्हाला पाहिजे असेल तर एवढं नाही नाही म्हणे, मी माझ्या माहेरी निघून जाते ना, काही फरक हे ऐकत होतं आपल्या बा। म्हणे सगळ्यांनी अंग काढून घेतलं, हळूच महाराजांनी सांगितलं, भाऊ उठ आता मी घेतो, म्हणून महाराजांनी सांगितलं मी घेऊ का, म्हणे मग तुम्ही जगाच्या कल्याणाचे। किती जरी दुनिया मध्ये जन्म
जनार्दन स्वामी सारखे संत भेटले. जनार्दन स्वामी संत आपल्याला एवढे मोठे महापुरुष भेटले म्हणून आपल्याला हा सत्संगाचा आनंद भेटतोय. त्यांनी नर्मदामाईचे स्नान केलं, त्यांनी नर्मदामाईच्या एक तीरावरती अनुष्ठान केलं असे आपले बाबाजी. जन्मोनी संसारा जन्मोनी संसारा सेवा अशी असावी जशी तुकाराम महाराजांचे आवळी जिजा करायचे. अरे बाबा हो, 300-350 एकर गुळवे घराण्यात पुण्याच्या ठिकाणी तिची माहेरची जागा होती, परंतु ज्यावेळेस तुकाराम महाराजांकडे आले तर काहीच नव्हतं. असं सांगितलं जातं की एवढी सेवा, एवढी सेवा. जिथं वाघ होते, जिथं सिंह होते, अनेक प्रकारचा त्रास त्या डोंगरावर होता. पण तुकाराम महाराज ज्या रस्त्याने जात होते, लक्षात घ्या, त्या ठिकाणची माती जरी उचलली तरी ती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. पण माझे तुकाराम महाराज ह्याच रस्त्याने गेले ही तिला समजत होते. एवढा भाव. अरे ज्या देवानं अक्षरशः चार वेळेस असं आपण म्हणतो ना, काटा काढताना काय करतो आपण, चुकायला होतं ते देवानं त्या जिजाऊचं त्या आवडीचं चार वेळेस माती आपल्या मुखात घातली की किती पुण्यवान असेल काय असेल. पांडुरंगानं ती माती आपल्या मुखात घालावी. तुका मने पतिव्रता, तुका मने पतिव्रता, तुका शिव काय काय देऊ शकत नाही. 11 सोमवार लक्षात घ्या, सायंकाळी 6-7 वाजता भगवान शंकरला पाणी घालायचं, दिवा लावायचं. 11 सोमवार ज्याच्या मनात काही मनोकामना असो, बरीचशी मुलं येतात, मुले येतात, बाबाजी लग्नच होत नाही, अलीकडेच का बरं असं प्रकार निघाला तेच कळत नाही मला. पहिलं फार अवघड, पहिलं लवकर जमायचं, पण आता पत्रिका पहा, इथं गुण होत नाही तिथं काय प्रश्न आहे. बाबांनो काहीच करू नका, भगवान शंकराचं प्रदोष काळात पूजन करा. सायंकाळी किती ते किती, 6-7 देवाजवळ, महादेवाजवळ जाऊन बसायचे, धूप दीप भगवंताला पाणी टाकून फक्त भगवंताची पूजा करायची. पूर गौरम करुणावतारम सदा हृदया
भरपूर गौरव करून अवतारम संसार सारम हा संसार सुखाचा करायचा असेल तर नित्य नेमान करा. नेमकं आपण काय करतो, काही काही लोकांना सवय झाली संध्याकाळच्या वेळी झोपायची. बरेचसे लोक सायंकाळच्या वेळेस 6-7 टायमिंग ज्या घरात झोपल्या जातात त्या घरात दरिद्री वास करते, दुःख दारिद्र्य येतं. पण सायंकाळच्या वेळेस ज्याच्या घरात दिवा आहे, काही काही घराच्या समोर तुळस असते आणि ज्याची तुळस हिरवीगार आहे ना त्या घरात कायम समजायचे सुख आहे. काही काहीच्या तुळशी एवढ्या वाळून जातात, समजायचे यांच्या घरात फ्रीज मध्ये अंडे खायचं सोडून द्या. देवाने बरं झालं तो रोग का आणला, अजून वाढो खाण्यावर संक्रांत हो खाणाऱ्यावर. बरेच दुकानं बंद झाले नाही तर रोडवर सुरू झाले. नाव चांगलं दिलं त्याला, जे मांसाहार करतात त्यालाच होतो तो, बाकीच्या नाही. जे मांसाहार करतात ना त्या त्याला त्याच्यावरच ती आलेली यावर्षी. जे जे लोक मांसाहार करतात जे खातात त्यांच्याकडे तो लवकर येतो. लगेच ते म्हणतो मला आमंत्रण दिलं जायलाच पाहिजे, म्हणून खाणं बंद करा. लक्ष खरंच बंद करा मनापासून. जे लोक खातात ना त्यांच्यावर जास्तीत जास्त रोग असतात, जे शाकाहारी असतात त्यांच्याकडे नाही. अरे आमच्याकडे जे किती मोठा रोग आला तर फक्त तुळशीचं मंजुळा आणि तुळशीचे पानं थोडं आलं वगैरे घेतात तरी उकळून पेतात तरी त्याचा रोग जातो. एवढंच काय आमच्या भारतात सगळ्यात अगोदर त्याच्यावर त्या चीन एवढा पुढं गेलेला देश आहे पण त्याच्याकडून अजून त्याच्यावर विलाज नाही. पण आमच्या भारताने केव्हाच विलाज काढला, फक्त गाईचं गोमित्र घ्यायचं आणि थोडंसं प्यायचं त्याचा रोग जातो. होऊ शकत नाही. मंजुळा घ्यायच्या, तुळशीच्या पाने घ्यायचे, खायचे कापुराचा वास. नाही तर त्याच्याही पेक्षा पुढे सांगितलं की गाईचं तूप फक्त नाकाच्या दोन्ही नाही पुकड्यायला लागायचं, तो संसर्ग रोग आतमध्ये फिरूच देत नाही. गाईचं तूप पाहिजे. काय आपले लोक काढूनच बसले त्याच्यावर विलाज, म्हणजे किती आहे आपलं, म्हणजे याचा अर्थ खायावर विलाज घेतला असं नाही. नाहीतर ते म्हणाल जे तुळशीचे पानं खातात ते खाऊ शकत नाही म्हणा. तुळशीची गळ्यामध्ये जर माळ असले असं शास्त्राने सांगितलं. आता पुढे जात नाही मी जास्त याच्यात मध्ये, आपलं चिंतन बाजूला राहील. नर्मदा पुराण आपल्याला पूर्ण करायचे, एक एक घाटावरती जायचंय. त्या ठिकाणी आपण जसं ओंकार बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायम ते योगिना कामदम मोक्षदम च ओंकार आहे. ओंकार बिंदू संयुक्तम सर्वांच पाठी नित्यम ध्यायम ते योगिनम कामदम मोक्षदम चैव ओंकाराय नमो नमः. ओंकारेश्वरला ओंकार ममलेश्वरम किद नर्मदामयी आहे. अतिशय सुंदर प्रसंग आहे त्या नर्मदामयीला पाहताना माणसाचं मन भारून जातं. इतकी सुंदर तिथं नर्मदामयी. आम्ही तिथं बऱ्याच वेळेस अनुष्ठान केले, 21 दिवसाचे अनुष्ठान. आम्ही एकदा पहाटे 3-3:30 दरम्यान तिथे गेलो आणि आम्हाला सवय असते दुपारचं स्नान, सकाळचं स्नान, संध्याकाळचं स्नान, असे त्रिकाल संध्या करायची बाबा लोकांना सवय. आणि बाबाजींच्या परंपरेत ते आहे, करावंच लागतात. 3 वेळेस स्नान तरी करावं लागतं, शुचिरभूत राहावं लागतं. तुम्ही म्हणाल बाबा बाकीचे आमच्याकडं आम्ही थोडंसं आडवतो आहे, थांबो खोलीत थोडंसं स्पर्श न करू. कारण आमच्याकडं कसं लघुशंकाला गेलं का हातपाय धुवा लागतात, किंवा तुम्ही बाहेर शौचालय गेले तर लगेच स्नान करावं लागतात. तेच कपडे अंगावर ठेवावं लागत नाही, ते कपडे अंगावरती नाही ते कपडे बदलावं लागतात, लगेच दुसरे कपडे. आमचे काही काही मार लोकांकडे तेच कपडे जातात तसेच जाऊन येतात, मग मी खोलीत येऊ देत नाही. हे शिवपाल होते बा, असं स्पर्श नाही करायचं, राहत दोष लागतो. काही काही वाटतं बाकीचे बाबा लोकांना मध्ये आम्ही डायरेक्ट कपडे घालून जातो, पॅन्ट शर्ट घालून. आणि बाबा ही बाबा लोक का बरं, अरे बाबा ते बाबाजींचे नियम आहे, तेवढे पडलेच पाहिजे ना. हां त्रिकाल संध्या आमचे एक माझ्या संघ गणेशगिरी बाबा होते,
आम्हाला थोडंसं लेट झालो आणि नर्मदा माईला आठ कोणत्याच गंगेला नऊच्या पुढं स्पर्श नाही करते रात्रीचा. नऊ ते रात्रीचे एक दोन तीन वाजेपर्यंत स्पर्श नाही करू. पण आम्हाला लेट झाल्यामुळं नाईलाज होता आमचा. आम्ही रात्री नेमकं 10-11 थोडेसे जप करता करता वेळ झाला, लक्षातच राहिले नाही आणि म्हणणारी वेळ झाला आपल्याला गंगेचं स्नान करायला जायचं. आणि 8:30 पुढं नौका चालू देत नाही, तिकडे गंगेला स्पर्शच करू देत नाही. आम्ही नाईला जाईन आम्ही खाली होतो तिकडं आणि गेल्यानंतर डुबकी मारली आणि वरती निघालो. तेवढ्यामध्ये प्रत्यक्ष तिकडून नौका येताना दिसली. यात खोटं नाही, नर्मदा पुराणे. आणि इतकं सुंदर प्रकाश त्या नौकेमध्ये, सुंदर असा स्वच्छ वस्त्र धारण केलं. आणि त्या महाराजांना म्हणलं, महाराज एवढं रात्री कोण येत आहे? मला नाही दिसू राहिलं. लाव फार जवळ आला आपल्याला. नाही म्हणे मला अजून दिसत नाही. परत त्यांनी गुढी मारली. ज्यावेळेस म्हणलं अहो आपल्या एकदम जवळ उभा आहे नौकेमध्ये कोणीतरी आपल्याला दर्शन देत आहे, त्यावेळेस त्यांनी डोळे उघडले. त्यावेळेस दोघांना पाहिलं की प्रत्यक्ष नर्मदामाई दोघांनाही दर्शन देत होती. आम्ही आमच्या डोळ्याने पाहिले, प्रत्यक्ष पाहिली नर्मदामाई. याच्यात काही खोटं नाही. म्हणजे इतकं स्वच्छ आणि इतका प्रकाश पडलेला होता गंगेमध्ये. आता रात्रीचं लाईट नाही काही नाही, गंगेत कधी नौकेवर प्रकाश पडेल का? म्हणून ही नर्मदा मैया प्रत्यक्ष बाबाजीला तर दर्शन दिलं, पण आम्ही ज्यावेळेस नर्मदा परिक्रमा पूर्ण केली, बसमध्ये केली आणि तिथं एका धारेमध्ये स्नान केलं. आमची संघ एक 2-3 लोक होते. म्हणलं त्यांना म्हणलं आता आपलं अमरकंठक आलं, इथं नर्मदामाईचं आपल्याला कुठं ना कुठं दर्शन घडेल, सगळ्यांनी सावध राहा. तिथे एक जटाजूट अशी एक वृद्ध माता बसलेली होती. अरे हो तू आता ना संघ आपल्या घडलेली कथा, यात काही खोटं नाही आहे. म्हणून तुम्हाला नर्मदा पुराण सांगतोय. तेवढ्या वेळात आपलं लक्ष गेलं, अरे म्हणलं इथं आजी आहे. मग आमच्या संघ कुसरे साहेबांनी त्यांना म्हणलं इथं आईवर वस्त्र टाका. ती तिच्या मस्तीमध्ये बसलेली होती, असे दात मुद्दाम पडलेले, एवढ्या जटा झालेल्या, कोणी नोटा टाकलं तिचं लक्षच नाही. म्हणलं घ्या दर्शन. सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि बाकीचे लोक, आमच्या 11 गाड्या होत्या, 11 बस होत्या त्या काळात. बाकीच्या लोकांना म्हणलं अशा अशा ठिकाणी काही वेळानं आमचे लोक गेले तर तिथं कोणीच नव्हतं. बऱ्याचशा लोकांना दर्शन झालं, बाकीच्या लोकांना दर्शन झालंच नाही. हे आम्ही आमच्या आयुष्यात 2 ठिकाणी, एकदा अनुष्ठान चालू असताना आणि परिक्रमामध्ये. जर बसमध्ये गेल्यानंतरही ती दर्शन देते, पायी गेल्यानंतर ती किती वेळेस दर्शन देत असेल याचं तुम्हाला जाणीव पाहिजे. एकदा तरी बसनी चला, नाही तर मग पायी चला. एकदा तरी चला, आपण बसनी जाऊ, सगळ्याला घेऊन जाऊ, प्रत्येक ठिकाणी भजन पूजन गंगामाईची नर्मदामाईची आरती करत करत जाऊ. हां किती छान आरती, आईची आरती किती गोड म्हणल्या गेलेली माहिती, किती गोड म्हणतात. जय जगदारे शंकर आहे. नर्मदामधून आता आम्ही सुद्धा जे उचलून आणलेलं आहे हे घडवलेलं नाही आहे, हे घडवलेलं नाही, हे नर्मदामाई मधून उचलून आणलेलं आहे. त्याला तुम्ही भगवान कुठून उचलून आणलं? नर्मदामाई मधून उचलून आणलेलं आहे.
सब कंकर शंकर होता है, तिथून तुम्ही निस्त उचलून आणलं त्याची प्राण प्रतिष्ठा नाही. याला घडवायची गरज नाही आणि बसवायची गरज नाही, प्रतिष्ठा करायची गरज नाही. तसं पांडुरंग नाही घडविला नाही बैसविला, नाही घडविला नाही तर इतकं छान चिंतन आहे. सगळे अनुभव आपल्याला अनुभवायचे आहे. एकदा एक शेळावाला वरच्या टेकडीवरती जात नव्हते. एका दिवस त्याच्या मनातमध्ये आलं की आपण वरती टेकडीवर जाऊया, म्हणून तो गेला. त्याला भूक लागली, तहान भूक लागली. त्याच्या मनात आलं की अरे आपल्याला पाणी भेटलं पाहिजे, पण आपलं गाव एवढं दरीत आहे, खाली आहे, तळाला आहे, कुठं जायचं. त्याला पाणी मिळालं. त्यानंतर त्यांनी सांगितलं अरे जेवायला मिळालं तर बरं होईल. तिथून एक छोटीशी कन्या आली आणि सांगितले शेळकरी बाबा घ्या जेवण करून. असं करता करता त्याला वाटायला लागलं की अरे इथं आपल्याला दररोज जेवण भेटतंय, आपल्याला दररोज पाणी पण भेटत आहे. एक दिवस विचारलं अगं तू कुठं राहते, मी तुला पूर्ण डोंगरावरती पाहिलं, तुझं कुठंच वस्ती नाही आहे. त्याने सांगितलं मी इथंच राहते. म्हणे कुठं असते तू? त्यावेळेस ते डगडगडा असा हात केला, म्हणे मी इथंच राहते. कारण तिथं देवीचं मंदिर होतं, मनसा देवी. त्या नर्मदा तीरावरती हा भाव आहे. गावातल्या लोकांना बोलवल्यानंतर आजही त्या ठिकाणी त्या आईचं सुंदर असं मंदिर त्या मेंढपाळांनी केलेलं आहे. अजूनही तिथं आत भरली पंढरी, म्हणा सर्वांनी भरली पंढरी.
विठोबाच्या दरबारात हसत नाचत माहेरी जायचं तसं हे दरबार आहे आणि म्हणून हे नर्मदा पुराण आपण श्रवण करत आहोत. त्यामध्ये ओम नर्मदाय नमः असं प्रात नर्मदाय नमो निशी सकाळी सकाळी सुख करता दुख हरता वाचता विघ्नाचे Thank you.